शासकीय सोयाबीन खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरू करा, शेतकऱ्यांची मागणी। अमरावती जिल्ह्यात फेब्रुवारी महिना सुरू होताच सोयाबीनच्या दरात प्रचंड घट झाली। सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रत्येक क्विंटल 5,000 रुपये दर अपेक्षित असताना सोयाबीनचे दर 4,300 रुपये प्रति क्विंटलवर येऊन पडले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांकडे साधारणपणे 4 ते 5 लाख क्विंटल सोयाबीन विक्री विनाच पडून असल्याने शासनाच्या हमी भावाप्रमाणे सोयाबीनची शासकीय खरेदी जिल्ह्यात सुरू झाली। शासकीय खरेदीमध्ये सोयाबीनला 4,600 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत होता, मात्र केवळ 4 ते 5 दिवसांनी ही शासकीय खरेदी बंद पडली। या 4 दिवसात शासकीय खरेदी केंद्रावर 3,349 क्विंटल तर तिवसा शासकीय खरेदी केंद्रावर 1,207 क्विंटल एवढ्या मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी करण्यात आली। त्यामुळे आता हे शासकीय सोयाबीन खरेदी केंद्र बंद झाल्याने याचा आर्थिक फटका सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे। त्यामुळे शासनाने 10 ते 15 दिवस तरी शासकीय खरेदी केंद्र सुरू असायला पाहिजे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाने सुरू केलेले खरेदी केंद्र या ठिकाणी 4 दिवसातच बंद पडले। अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांची वारंवार फसवणूक होत आहे। त्यांच्या ज्या काही इच्छा आकांक्षा या शेतमालाच्या हमीभावाबद्दल आहे त्याला सरकार पाने पुसत आहे। अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील मी एक शेतकरी असून माझंसुद्धा सोयाबीन विक्रीचं अजूनही घरात पडून आहे आणि मग ते विकायला न्यायचं असताना नोंदणी करत असताना 4 दिवसातच तिवसा आणि अमरावतीतील सोयाबीन खरेदी विक्री केंद्र बंद पडलेले आहेत। 4,600 असा माफक भाव जो निम्मा भाव असूनसुद्धा जो शेतकऱ्यांना परवडणारा नाही आहे पण अडचण असल्यामुळं शेतकरी विकायला तयार झालेला आहे अशावेळी व्यापारी लोक आता 41 रुपये भावामध्ये सोयाबीन विकायला शेतकऱ्यांना भाग पडत आहे आणि कुठंतरी केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे चुकीचे आयात धोरणं शेतकरी विरोधी धोरणं या शेतकऱ्यांचा कंबरड मोडण्यासाठी जबाबदार आहेत। अमरावती शहरामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये 3,349 क्विंटल सोयाबीनची खरेदी शासनानं केली आणि तिवसा तालुक्यामध्ये 1,207 क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली आणि अजून 15 दिवस ही खरेदी सुरू असायला पाहिजे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। या शेतकऱ्यांसाठी खरेदी विक्री सोयाबीनची ही 10 दिवस तरी किमान या अमरावती जिल्ह्यामध्ये सुरू करायला पाहिजे अशी आमची मागणी आहे। लोकनायक न्यूज